नमस्कार, मी अनुराधा कदम. आपण पाहत आहात स्पीड न्यूज लाईव्ह 24. 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन हा दिवस आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या साजरा करत आहोत. पण गेल्या 7 महिन्यांमध्ये पूर्ण नाट्यगृह बंद आहेत. पडद्या मागे काम करणाऱ्या कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर कोरोना पूर्वीची नाट्य परंपरा रंगभूमी आणि कोरोना नंतरची रंगभूमी यामध्ये नक्कीच फरक असणार आहे. याच महत्वाच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोल्हापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह गिरीश महाजन यांच्याशी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंद कुलकर्णी आणि गिरीश महाजन हे स्वतः देखील नाट्य वितरक आहेत. गेली अनेक वर्ष ते नाट्य वितरक हा व्यवसाय म्हणून करत आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांना या व्यवसायाची पाठीमागील परिस्थिती काय आहे, भविष्याची एकूण नियोजनाची चिंता काय आहे, या दोन्ही गोष्टींची ते परिपूर्ण परिचित आहेत. आणि म्हणूनच या चर्चेला एक वेगळा आयाम मिळेल असं मला वाटतं. सुरुवातीला आपण स्वागत करूया आनंद कुलकर्णी सर आणि गिरीश महाजन सर यांचं. तुमचं मनापासून स्वागत. सर, आपण तर बघतोय गेले 7 महिने कोरोनामुळे सगळं जे काही ठप्प झालेलं आहे त्याच्यामध्ये नाट्य जो व्यवसाय आहे किंवा एकूणच आपण म्हणू की सांस्कृतिक जे विश्व आहे त्याला कुठेतरी खीळ बसलेली आहे. तर आपण उद्या मराठी रंगभूमी दिन साजरा करतोय, तर काय सांगाल आनंद कुलकर्णी सर? मला तुमच्यापासून सुरू करायला आवडेल की एकूणच याकडे तुम्ही कसं कुठल्या दृष्टिकोनातून आता पाहत आहात? साधारण मार्च महिन्यापासून तर कोरोना ज्यावेळी म्हणजे चांगला मोठ्या प्रमाणात पसरला तेव्हापासून सगळी नाट्यगृह बंद आहे. नाटकं साधारण भरपूर प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रात चालू असतात. लोकप्रिय नाटकं तर सगळीकडेच चालतात, पण हे सगळे प्रयोग बंद झाल्यामुळं त्या सर्वांवर जे अवलंबून घटक आहेत, म्हणजे बॅकस्टेजचे आर्टिस्ट बरेचसे, म्हणजे आम्ही नाट्य मित्र, नाट्य व्यवस्थापक, आमच्यावर अवलंबून असणारे काही बुकिंग क्लार्क, डोअरकीपर्स, कॅन्टीनवाले, ह्या सर्वांच्या व्यवसायाला खीळ बसलेली आहे. त्यामुळं नाट्यगृह आता चालू होणं ही आता गरज आहे असं मलाही वाटतं. पण नुसतं नाट्यगृह सुरू होऊन काही उपयोग आहे असं मला वाटत नाही. नाट्यगृह सुरू झाल्यानंतर नाट्यगृहात नाटक पाहायला प्रेक्षक येणं हे अत्यंत महत्वाचं आहे. यासाठी आपल्याकडून पावलं उचलली गेली पाहिजेत, म्हणजे शासनाकडून. नुसतीच नाटकं चालू करून उपयोग नाही असं म्हणजे. बरोबर गिरीश सर, आता नाटक म्हटलं की दौरा आला. आता जेव्हा आपल्याला नाटकाचा प्रयोग जर कोल्हापुरात लावायचा तर ती सगळी टीम प्रवास करून येणार हे तर नक्की आहे, तर अजूनही हा धोका आपण म्हणू शकत नाही की पूर्णपणे टळलेला आहे कोरोनाचा. तर हा जो काही प्रवास आहे, नंतर जी काही काळजी घेणं आहे, तर याकडे आता कशा पद्धतीने पर्याय आपल्याला बघावे? प्रवासानंतर काळजी घेणं जे आपण म्हणतो तर आहे, पण आता जर का आपण सारासार विचार केला तर गव्हर्नमेंटने पब्लिक ट्रॅव्हल्स सुरू केलेले आहेत. आधी तर त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग होतं, आता सोशल डिस्टन्सिंग सुद्धा नाहीये, म्हणजे सगळ्या सीट्स जातात. आमची नाटकाची जी बस आहे ती तेवढे सेपरेट बस येते, त्यामुळे त्या कम्पॅरिझन मध्ये आमच्या बसमध्ये कमी धोका असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नेमका हाच धागा पकडून मला गव्हर्नमेंटकडे एक रिक्वेस्ट करावी अशी वाटते की जर का कोल्हापुरातून पुण्याला जायला 5 तास लागतात, 5 तास मी पब्लिक ट्रान्सपोर्टनं जर का गेलो तर माझ्या बाजूला अनोळखी माणसाच्या बाजूला बसून मी 5 तासाचा प्रवास करत असेल, तर मग 2.5 तासाचं नाटक बघायला नाट्यगृह का ओपन करत नाहीयेत तुम्ही? म्हणजे आता अनलॉक प्रक्रियेमध्ये आता बऱ्याच गोष्टी हळूहळू खुल्या होतात, तर आता सरकारने थोडस नाट्य व्यवसायाला सुद्धा थोडीशी एक नियमावली घालून एक चालना द्यायला हरकत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि इव्हन तुम्हाला सांगू का, नाटक हा एक आहेच, पण ह्याच्या बरोबर आज जो आपला कोल्हापुरात कला पथक किंवा पुण्यातून बरेचशा लावण्यांचे कार्यक्रम आहेत किंवा तमाशे, हे जे लोककला कलाकार आहेत ह्यांचं जे चरितार्थ आहे हा 100% याच्यावरती बरेचसे लोक अवलंबून आहेत. ते कशा होते, जत्रा यात्रा होणारे कार्यक्रम, तर हे सुद्धा कसे काय आपल्या लवकरात लवकर सुरू करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यावरती पण बरेचसे लोक डिपेंड आहेत. आज एक कीबोर्डिस्ट असेल किंवा एखादा ढोलकी वादक असेल, त्याला काय 1500-2000 रुपये नाईट असते, म्हणजे एका शोचा त्याचं मानधन असतं, महिन्याला 10-15 रुपये. आता काहीच नाही, 8 महिने झाले घरात आहेत, कसं लोकांचं चालणार? त्यामुळं
लवकरात लवकर हे सर्व सुरू होणं खूप महत्वाचं. सर कुठल्याही जेव्हा आपण एकत्र येतो संघटितपणे जेव्हा एखादा व्यवसाय काम करत असतो तर नक्कीच त्याची एक संघटनेच्या पातळीवर देखील बरेच हालचाली सुरू असतात. तर तुमची देखील एक नाट्य सगळे जे वितरक व्यावसायिक किंवा एकूण पडदा मागचे कलाकार रंगभूमीवर काम करणारे कलाकार अशी यांची संघटना आहे. तर संघटनेच्या पातळीवर सध्या काय पुढाकार सुरू आहे किंवा त्याप्रमाणे काही चर्चा सुरू आहेत का या अंतर्गत? नाट्य परिषदेच्या वतीनं आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढ्या आम्हाला आपल्या आपल्या भागातल्या काही कलाकारांना संपूर्ण महाराष्ट्रात जे होते मुख्यतः मुंबईतल्या कलाकारांना पुण्यातल्या कलाकारांना आणि जे आम्ही काही इकडच्या लोकांची नावं कळली या सर्वांना मॅक्झिमम म्हणजे जेवढं शक्य होतो जितकी मदत करता येणं शक्य आहे तेवढं नाट्य परिषदेमार्फत करण्यात आलेली आहे. आमचे जे एक समव्यावसायिक होते म्हणजे व्यवस्थापक वितरक म्हणून रत्नागिरीचे किशोर सावंत म्हणून तर ते कोरोनाच्या ह्याच्यात ते दोघं नवरा बायको कोरोनामुळे ते गेले पण त्यांनाही आमच्या नाट्य वितरक आणि व्यवस्थापक संघटनेमार्फत आमच्याकडून भरीव मदत करण्यात आली. आणि इथेही आमचे कोल्हापूरचे जे काही आमचे नेहमीचे इथे बुकिंग क्लास आहेत किंवा डोअर किपर्स आहेत त्यांनाही शक्यतो आम्ही जेवढी करता येईल तेवढी आम्ही दोघेही किंवा आमचे आष्टेकर म्हणून उपस्थित असे सगळेजण आम्ही मदत करत असतोय. याची पण कुठेतरी सर मर्यादा येणार की आता नाट्य वितरक म्हणून देखील तुम्ही कुठपर्यंत ही मदत करणार कारण एकदा ते चक्र सुरू होणं पण फार गरजेचं आहे. माझ्या बाबतीत म्हणायचं तर मी नाट्य व्यवसाय आहेत प्लस माझं एक लावणीचं प्रोडक्शन आहे मग त्यामुळे मी हे घ्या कारण कसं आहे की आज माझ्या प्रोडक्शनची बस आहे. आज 8 महिने बस तिथंच लागलेली आहे. त्या ड्रायव्हरचा पगार आहे काही जे कलाकार आमच्या ऑफिस स्टाफ आहे त्यांचे पगार देणं गरजेचं आहे किंवा जे काही कलाकार खूप आधीपासून आहेत अगदी मी त्यांना काही नाही दिले तर अगदी महिन्याला 2000 द्या 5000 द्या असं करत माझ्या महिन्याला काहीही इन्कम नसताना बाहेरचा खर्च जो माझा तो म्हणजे आर्थिक जे बिघडलेलं आहे सगळं तर ते जर आपल्याला मार्गावर आणायचं असेल तर सुरू होणं आणि मग नुसतं सुरू होणं नाही तर जशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता आपण नियमावली लावलेली आहे काळजी घेणं हे तर प्रत्येकाच्या स्तरावर तो भाग होईलच तर हे सुरू होणं गरजेचं आहे. आता पुन्हा आपण जरा वळूया नाटकांकडे. सुरू होणं हे अत्यंत आवश्यक आहे पण सुरू होण्याबरोबरच हे कार्यक्रम पाहायला प्रेक्षक येणं गरजेचं आहे. तर शासनानं सुरुवातीला काही दिवस लोक नाटकांना यावेत किंवा करमणुकीच्या कार्यक्रमांना यावेत यासाठी शासनानं प्रेक्षकांना प्रोत्साहन देणारी योजना आखली पाहिजे. समजा प्रेक्षकांनी 300 रुपयाचं तिकीट काढलं तर त्यातले 200 रुपये शासनानं प्रेक्षकांना रिफंड केले पाहिजे. म्हणजे प्रेक्षक जास्त संख्येने नाटकांना यायचा विचार करतील आणि त्यातून मग हळूहळू एक त्याचा बेस पाहिजे. सुरुवातीला एक 5-6 महिने वर्षभर तरी ही योजना चालू ठेवली पाहिजे. अजून एक थोडे 5-6 महिन्याचा काळ याला लागू शकतो पूर्णपणे हे सगळं कदाचित एक वर्ष कारण सगळ्यात अशी रिस्की थोडी गोष्ट आहे त्यामुळे कदाचित त्याला वेळ लागू शकतो. सर आपण रंगभूमी दिनाच्या औचित्याने भेटतो आहोत तर पुन्हा एकदा आपण जरा नाटकाविषयी बोलूयात. नाटक जरा म्हटलं आपण तर गेल्या काही वर्षांमध्ये नाटकाचे विषय बदलता आहेत ट्रेंड बदलता आहे नाटकाच्या सादरीकरणामध्ये सुद्धा खूप बदल होतोय. जे विषय येत आहेत ते कुठेतरी जाऊन पुन्हा एकदा आता सामाजिक गोष्टी ज्या घडत आहेत त्याच्याशी निगडीत आहेत. असं असताना गेल्या काही वर्षांमध्ये नाटकाचे दौरे हे फक्त काही शहरांपुरतेच मर्यादित राहिले मग त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत इतर शहरातल्या प्रेक्षकांपर्यंत चांगली नाटकं येत नाहीत अशी देखील एक प्रेक्षकांमधून नाराजीची गोष्ट घडत आहे. तर काय सांगाल तुम्ही दोघंही तुम्ही नाट्य वितरक मध्ये आहात. नाटकांचे कसं झालं की नाटकांच्या पूर्वी म्हणजे मी आता 40 वर्षापूर्वी मी नाट्य वितरण व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा मी पहिलं म्हणजे नाटक माझं जे होतं ते 1500 रुपये मानधनात आणलं होतं. या 1500 रुपये मानधनाच्या ह्याच्यात 40 वर्षानंतर कमीत कमी 1.5 लाख रुपये नाटक कंपनी मानधन मागते शिवाय किमान 4 प्रयोग करायची एवढी झाली. आणि हे 4 प्रयोग आपल्या भागात जर बघितलं तर आपल्या भागात एक एकमेव हुकमी सेंटर नाटक करणार म्हणजे कोल्हापूर याच्या खालोखाल मग बाकीची इचलकरंजी म्हणा कराड सातारा ही गावं येतात. आज 1.5 लाख रुपये समजा नाटकाचं मानधन आहे तर थिएटरचा खर्च म्हणजे थिएटरचा खर्च यामध्ये कसं असतं नाट्यगृहाचं भाडं असतं पेपर घ्यायला हा सगळ्यात महत्वाचा आमचा खर्च असतो. हा सरासरी खर्च आता 40 ते 50 हजार रुपये होतो. आणि त्यामुळे काय होतंय की आता थिएटरची ही आपल्या केशवराव भोसले नाटककलेची कपॅसिटी पूर्वी 953 आज ती रिनोव्हेशन करत करत त्या लोक म्हणजे महापालिकेनं
714 त्यात कसं झालंय की बाल्कनीला 280 खुर्ची आहेत आणि 434 खुर्च्या खाली आहेत. त्यामुळे मोठ्या नाटकांची प्लॅन आमची बसत नाही. त्यामुळे मोठी नाटक आणायचं धाडस फारस होत नाही. यामुळं काय होतं की मग चांगली नाटकं तुम्ही का आणत नाही या प्रश्नाला उत्तर देणं आम्हाला म्हणजे हे सगळ्यांना पटवून सांगते. आणि नाटकांची मानधनं जर कमी झाली तरच याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकतो. आता या कोरोनामुळे सगळं करणं भागच आहे. कलाकारांनी सुद्धा काल प्रशांत दामलेंनी त्यांचं स्टेटमेंट आहे की कलाकारांनी त्यांचं मानधन कमी घेतलं पाहिजे. सगळे स्थानिक खर्च जे आहेत ते कमी व्हायचे. हे सगळं कमी झालं नाटकाचे तिकीट जर कमी झाले आणि त्याचबर हे शासनानं परत अनुदान समजा द्यायला सुरुवात केली प्रोत्साहन. कारण अशी ही योजना ब्रिटनमध्ये ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांनी आयोजित केली होती हॉटेल्सच्या संदर्भात. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि हॉटेल व्यवस्थेत उर्जितावस्था परत आली. ह्या गोष्टीमुळे नाटकांच्या किमती आता वाढलेल्या आहेत हे सगळं खरं आहे. पण आता नाटकांचे तिकीट दर पण त्यामुळे वाढले. ज्या ठिकाणी हे परवडतं त्या ठिकाणी लोक येतात. आता एखादं आता इचलकरंजीला फारशी आम्ही नाटकं करत नाही कारण का तिथं तेवढं उत्पन्न होत नाही. मिक्स ऑडियन्स सगळ्याच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात जेव्हा आपण नाट्य वितरण करतो. गिरीश तुम्ही सांगाल की काय नेमके प्रयोग गेल्या काही दिवसात झालेत का नाट्य वितरक म्हणून तुम्ही काही प्रयोग केलेत का आणि काय जेव्हा तुम्ही संवाद येतो तुमचा प्रेक्षकांशी काय प्रेक्षकांना आजच्या हवंय माणसांना अलीकडे फुल एंटरटेनमेंटचे नाटकं युजली हवे म्हणजे लाईफ मध्ये एवढं टेन्शन आहे. त्यामुळे तुम्ही ट्रेंड बघितलं असेल तर सिरियस नाटकं त्या तेवढी चालत नाही. नाटकं साधारण कॉमेडी बेस्ड जर नाटक असेल तर जास्त चांगल्या प्रकारे चालत. आणि एकूणच मराठी रंगभूमी दिन आपण उद्या साजरा करत असताना जी जगभरातल्या सगळी जी रंगभूमीची परंपरा किंवा आत्ताची सद्यस्थिती आहे त्याच्यात कुठे मराठी रंगभूमी असं वाटतं तुम्हाला? मराठी रंगभूमी ही प्रगतीपथावर तर आहे. म्हणजे बंगालची एक रंगभूमी आहे त्याच्याही पेक्षा म्हणजे मराठीमध्ये जास्तीत जास्त प्रयोग होता. आणि इनफॅक्ट आता जर तुम्ही हॅमलेट बघितला ज्या पद्धतीने केले एवढे मोठी इन्व्हेस्टमेंट करून चांगले चांगले प्रयोग निर्माते करत आहे आज एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून. त्यामुळे मराठी रंगभूमी ही समृद्ध आहेच त्याबद्दल काही प्रश्नच नाही. फक्त आता जो लवकरात लवकर सुरू आहे हे आम्हाला हा सध्याचा तो महत्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे. गरजेचंच आहे म्हणजे आज हे जे याच्यावर अवलंबून जे लोक आहेत सगळे म्हणजे मुंबईतले मी म्हणत नाही आता या इथं सुद्धा आमचे थिएटरचे लोक आहेत कर्मचारी आहेत आज काहीच त्यांना काम नाही. बरं ते दुसरं काही करू शकत नाही. आम्ही जेवढी मदत करून शक्य होतं तेवढी केली. पण आता थिएटर सुरू झाले आणि आता कसं आम्हाला पण लिमिटेशन आले ना. आता किती मदत करणार पण मला पण इन्कम आमचा पण काय 100% नाट्य व्यवसाय असेल तर 8 महिने आम्ही पण घरीच बसलेलो आहे. फक्त त्यांच्यापेक्षा थोडस बेटर सिच्युएशन मध्ये एवढंच. म्हणजे असंही प्रयोग झाले की राज्य नाट्य स्पर्धा झाल्यानंतर त्यातली जी काही चांगली नाटकं होती तर त्याची प्रयोग व्यावसायिक स्तरावर आणायचे किंवा एखादं जुनं गाजलेलं नाटक आहे तर त्याचे 25-30 असे लिमिटेड प्रयोग करायचे. तर या अशा वेगळ्या ज्या प्रयोगांमुळे म्हणजे प्रायोगिक उपक्रमांमुळे एकूणच मराठी रंगभूमीला एक वेगळी चालना मिळते असं वाटतं का सर? त्यामुळे राज्यनाट्यला माणसं राज्यनाट्य वेगळं असतं. राज्यनाट्याच्या स्पर्धांना तो प्रतिसाद त्यावेळी भरपूर मिळतो. पण म्हणजे माझा त्यातलंच एखादं नाटक जेव्हा व्यावसायिक रूपात येत व्यावसायिक रूपात जर आलं ते मुंबईतून आलं तर ठीक आहे. पण मग याच्यातनं चांगली जर कलाकृती एखादी असेल जी स्पर्धेच्या पातळीवर सादर होत असेल पण मग तिला जर आपल्याला व्यावसायिक रूप द्यायचं असेल तर किती बदल करावे लागतात? भरपूर खूप. आता मला वाटतं विद्यासागर अध्यापक साखर खाल्लेला माणूस ते इथं पण ते झालं. इथं त्यांनी लोकल स्तरावरती प्रयोग केले आणि नंतर ते प्रशांत दामलेंनी टेकवले. पण त्यात त्यांनी खूपच म्हणजे त्यांना पाहिजे तसे व्यावसायिक दृष्टीने बदल केल्यावरच मगच ते व्यावसायिक रंगभूमीवर येतात. तुम्ही आधी जर साखर बघितलं असतं आणि नंतरचा साखर त्यात खूप फरक होतो. प्रशांत नामले त्याच्या स्टाईलने आणि दिग्दर्शन पण त्याचं चंद्रकांत कुलकर्णी. पण मग असा विचार करायला हरकत नाही असं वाटतं. आता भरत मी केलेलं हरकत जरी नसली तरी शेवटी व्यावसायिकपणा कलाकारांच्यात पण इकडच्या कोल्हापूरचे म्हणजे असं नाही आहे पण एक लोकांचे सर्व लोकांचीच मेंटॅलिटी अशी आहे की सेलिब्रिटी नाटकामध्ये असं आपण म्हणतो की लोकल
कलाकारांना घेऊन नाटक करूया. पण आता आम्ही 100वा नाट्य संमेलन आम्ही करणार होतो, तर त्यामध्ये हा एक त्यामध्ये कसं होतं की कोल्हापूर जिल्ह्यातल्या 5 ठिकाणी आम्ही नाट्य महोत्सव करणार होतो. हो, ते आपलं आता कोरोनामुळे राहून गेलं. फ्री मध्ये लोकांना दाखवलं, काजल झालं, राधानगरी, जयसिंगपूर, गडिंग्लज अशा ठिकाणी आम्ही फ्री मध्ये 5 दिवस सलग नाट्य चांगली चांगली नाटकं. तर आम्हाला काय हवं होतं, आम्ही जाऊन नाटक नाटकाचा खर्च नाट्य परिषद करणार, कलाकारांचं येणं जाणं राहणं हे कलाकारांचं मानधन सगळा खर्च नाट्य परिषद करणार. आम्ही फक्त तिथं जाऊन काय सांगतो की तुम्ही आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर द्या. एक्झॅक्टली, म्हणजे काय की तिथलं स्टेज वगैरे कलाकार तिथं आल्यानंतर त्यांचे चहा पाणी नाश्ता आणि जेवण हा एवढाच खर्च तुम्ही करा. तरी सुद्धा सगळ्यांच्या मध्ये काय एक उत्सुकता होती की कुठलं नाटक येणार आहे, मग कुठलं कोण कलाकार येणार आहे. तर सगळ्या लोकांना काय होतं की जर का मी त्या याच्यात सांगितलं असतं की बाबा कोल्हापूरचं आम्ही एखादं नाटक, तर ते त्यांना नको होतं. त्यांना सेलिब्रिटींची नाटकं हवी होती. ग्रामीण भागात जर तुम्ही म्हणताय ना, तिथं सुद्धा अशी नाटकं झाली तरच लोकांना बघायचे. आणि ही आव्हानं पेलत असताना नाट्य वितरकाची कसोटी लागत असेल. त्यामुळे ओघालाच असं झालं की पूर्वी आम्ही सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यात मी प्रयोग करायचो. मी अगदी गडिंग, जयसिंगपूर, राधानगरी सगळीकडे प्रयोग केले. पण आता काळाप्रमाणे काय झालं की होणारं उत्पन्न तिथला वाढता खर्च आणि प्रत्येकाला सेलिब्रिटीज पाहिजे. आता प्रशांत दामलेचं नाटक तिकडे आणायचं, तर मग त्याचं मानधन आणि सगळ्याच गोष्टी येतात, त्याचा मेळ बसत नाही. त्यामुळे मग त्या ठिकाणी आता नाटक म्हणून बंद झालं. आणि शेवटी लोकांनाही कसं झालं की लोकांना कोल्हापुरात गडिंग्लजचा माणूस गाडी करून कोल्हापुरात येऊ शकतो, त्याला इथं छान वाटतं. कोल्हापूर नाही, आपलं थिएटर काही फार सुंदर आहे असं मी म्हणत नाही, पण तुलनेने कदाचित तर इथे येऊन त्यांना एक त्यांचं काय म्हणतात ते एक रविवारचं एक साईड हे पण होतो, एक छोटीशी टूर होते, फॅमिली सहित ते एन्जॉय करू शकतात. एक्झॅक्टली, त्यामुळे ते इकडे बाहेर येऊन प्रमाण कमी झालं. 2 अंकाचं नाटक प्रेक्षक म्हणून आपण पाहतो, मात्र त्याच्या मागे खूप सारी मेहनत असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पडद्याच्या मागे राबणारे जे कलाकार असतात, तंत्रज्ञ असतात, तर त्यांचं संपूर्ण आयुष्य किंवा त्यांचा उदरनिर्वाह हे नाटक या सगळ्या क्षेत्रांमध्ये चालू असलेल्या घडामोडींवर अवलंबून असतो. मात्र कोरोनामुळे निश्चितच हे सगळं ठप्प आहे. मराठी रंगभूमी दिनाच्या औचित्याने आपण एक आशा करूया की पुन्हा एकदा हा नाटकाचा पडदा उघडेल आणि जे काही सगळा अंधार आहे जो आता रंगभूमीवर चैतन्याचा, तो पुन्हा एकदा उजळून जाऊ दे. दीपावलीची देखील थोड्या दिवसात सुरुवात होती आणि या सगळ्याच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा रंगभूमी ही प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी तेजोमय होऊ दे अशी आपण आशा करूया. आणि मराठी रंगभूमीच्या दिनाच्या पूर्वदिनी आनंद कुलकर्णी सर आणि गिरीश महाजन सर आपण आलात आणि खूप चांगला संवाद या निमित्ताने झाला, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करते. थँक्यू.